उद्याला 21 तारखेला माहूर शक्तिपीठामध्ये नगर पंचायतीची या ठिकाणी निवडणूक होत आहे। या ठिकाणी 13 उमेदवार शिवसेनेने या ठिकाणी या शहरात उभे केलेले आहेत। अतिशय चांगला असं वातावरण या शहरामध्ये शिवसेनेच्या बाजूने आहे। 2011 ची निवडणूक असो का 2016 ची निवडणूक असो, शिवसेनेने या ठिकाणी चांगली लढत दिली होती। परंतु या ठिकाणी सत्तेच्या समीकरणासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आणि गेल्या 10 वर्षापासून त्यांनी या शहरातनी सत्ता भोगली, ज्यामुळे या शहरात झालेले भ्रष्टाचार, शहरामध्ये नगरपंचायतीने ठेवलेले राखीव भूखंड विकण्याचे काम, घनकचऱ्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, पाण्याचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांमुळे माहूर शहरातली जनता ही या ठिकाणी वैतागलेली आहे। आणि म्हणून आज सर्वच वार्डामध्ये या ठिकाणी कुठलाही जरी उमेदवार असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल आणि किंवा भाजपचा जरी असेल, तरी त्यांची लढत ही फक्त शिवसेनेची थेट होत आहे। काही वार्डामध्ये राष्ट्रवादीशी लढत आहे आमची, काही वार्डामध्ये काँग्रेसशी लढत आहे, काही वार्डामध्ये भाजपशी लढत आहे, परंतु लढत ही मात्र शिवसेनेशीच आहे। त्यामुळे निश्चित या शहरावर उद्याच्या 21 तारखेला मतदार रूपी आशीर्वाद देऊन या शक्तिपीठातील लोक शिवसेनेच्या बाजूने कौल देऊन माहूर शहर नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा डोलाने या ठिकाणी फडकणार, यात माझी कुठली शंका नाही। यानंतर शिवसेनेची सत्ता जर एक हाती या ठिकाणी जर आले तर राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, नगरपंचायतीचे नगरपालिका विभागाचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असे खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या शक्तिपीठाचा कायापलट करण्यासाठी एक आराखडा या ठिकाणी आम्ही बनवूत आणि आराखड्याच्या माध्यमातून हे शक्तिपीठ या ठिकाणी नाव लोकांना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। थांबतो।